मोदींच्या केवळ घोषणा झाल्या, लोकांच्या पदरात कुठे काय पडलं, परंतु लोकांना ही फसवणूक लक्षात आली असून हे चित्र निवडणूक निकालात दिसून आल्याचं काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी म्हटलंय. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले हे निवडणूक निकालावेळी परगावी होते. गुरुवारी ते सोलापुरात आले असता पत्रकारांनी 5 राज्यांच्या निवडणूक निकालांविषयी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मोदी सरकारच्या फसव्या घोषणा तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथल्या कारभाराला जनता कंटाळली होती. काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुशासनाची ग्वाही इथल्या जनतेला दिली, त्याला मिळालेला हा भरघोस प्रतिसाद म्हणावा लागेल. या निकालाने काँग्रेस जनात निश्चित चैतन्य पसरलं असून आम्ही लोकसभा निवडणुकांसाठी सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली आहे. की राहुल गांधींनी हे 3 राज्याचे जे मुख्यमंत्री निवडायचे आहेत ते निवडणीच्या प्रक्रियेला असं काही नवीन वळण दिलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत 7 लाख मेसेज सगळ्यांना दिलेले आहे की तुम्हाला कुठला मुख्यमंत्री हवा आहे, आवडलेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ही एक नवीन प्रक्रिया राहुल गांधींनी देशामध्ये तयार केली आहे की मुख्यमंत्रीसुद्धा जनतेतनंच करायचं, ज्यांचं हे होईल त्यांनाच मुख्यमंत्री करायचं असं त्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. भविष्यामध्ये सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसची परिस्थिती कशी असेल येणाऱ्या लोकसभेत, हे एक चॅलेंजिंग आहे आम्हाला. आम्ही 3 राज्य जिंकले आणि सोलापूरसुद्धा जिंकणारच. सोलापूर ते शहरामधले 3 सीट काँग्रेसला येणार, खासदारसुद्धा सोलापूरचा होणार आणि महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेस येणार. कशाच्या आधारावर म्हणतात? आम्ही केलेलं काम आणि मी 2014 पासूनच सांगतो, 2000 पहिल्याचं सांगत नाही. 2014 पासून आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि गेल्या 5 वर्षाच्या कालावधीचंच आपण हे करू. गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेसने जेवढं कामं केले आणि ह्या 5 वर्षात ह्या सरकारने जे काम केले किती तर दुपटीने आमचं काम चांगलं आहे. असं प्रत्येक ह्याच्यामध्ये आमचं काम आहे. मनरेगा आमचं सुरक्षित एकदम बेस्ट झालं आहे. आता सीधा पत्रिकेवर सुद्धा आता हे सीधाचं धान्य दिना झालेत. आम्ही 5